पनवेल महापालिका आणि निवडणूक विभागाच्या लोकशाही पंधरवड्यात 2019 निमित्ताने महापालिका हद्दीमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात व्यापारी आणि उद्योगपती यांचे चर्चासत्र व परिचर मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आलं. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर डॉक्टर कविता चौतमल यांच्या हस्ते करण्यात आलं. पनवेल महापालिका आणि निवडणूक विभागाच्या वतीने लोकशाही पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत असून त्या अंतर्गत पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात व्यापारी आणि उद्योगपती यांच्या चर्चासत्र आणि परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. 26 जानेवारीपासून या पंधरवड्यानिमित्त विविध स्पर्धा आयोजित केल्या असून या कार्यक्रमाचे औचित्य साधून या स्पर्धांमधील विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आलं. यावेळी पनवेल महापालिकेच्या उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, नगरसेविका मोनिका महानवर, राजश्री वावेकर, दास ऑफ शोरचे संचालक अशोक खाडे, सुकेस रिसॉर्टचे संचालक संतोष पाटील, मेंटर आणि बिझनेस गुरु डॉक्टर संतोष कामेरकर यांच्यासह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. बऱ्याच वेळेला आपण घरात बसतो, मतदानाच्या वेळेला जात नाही, कुठेतरी आपण विकेंडला जातो. जसं की आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की काय इलेक्शनला जाऊन मला काय मिळणार आहे, माझा काय फायदा होणार आहे, फक्त मी आणि माझा फायदा आपण बघतो. पण ज्या वेळेला आपला फायदा मात्र होत नाही किंवा आपण बघत असतो की चुकीचा कुठला तरी एखादा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेला असतो आणि त्यामुळे जर आपल्याला काही आपल्याला तिथे काही निर्माण झाले उणीवा, तेव्हा मात्र आपण बोलायला पुढे उभा राहतो, अरे याला उभंच निवडून दिलं लोकांनी, लोकांनी काय निवडून दिलं, मग तेव्हा तुम्ही कुठे गेला होता. त्यामुळे आपले प्रथम कर्तव्य जे आहे ही लोकशाही आली आहे संविधानामुळे. आपल्याला संविधानामध्ये सांगितलेलं आहे, संविधान ज्या दिवसापासून अंमलात आलं त्या दिवसापासून ही लोकशाही आपल्याकडे आलेली आहे. लोकशाही म्हणजे काय की आपण स्वतः शासन निर्माण करून आपणच त्यामध्ये आपण एक चालवलेली ही व्यवस्था आहे. 60-65% मतदान झालं म्हणजे मग सफिशियंट झालं असं एक इंजिनियर बोल असतो आणि ऍव्हरेजली राज्याचा ऍव्हरेज बघितला खर्चून तो 50-54% जवळपास असतो. म्हणजे कुठलाही नेता, कुठलीही यंत्रणा, कुठलीही संस्था या सर्वोच्च ठिकाणी बसवायची असेल तर राज्यातले किंवा शहरातले किंवा इन जनरल नागरिकांचे मतदारांपैकी 50% मतदारच फक्त मतदान करतात आणि 50-60% मतदार तो हॉलिडे म्हणून एन्जॉय करतात आणि मग त्यातल्या त्यात जर चुकून तो शनिवार रविवार मागचा पुढचा जोडून आला असेल तर मग 3 दिवसच्या सुट्ट्या मग मतदानाने टक्केवारी आनंद करेल. त्यामुळे आम्हाला ते आता आजकाल ते मतदानाचा दिवस ठरवताना तो संडे मंडेच्या वेळी आता वर्किंग डेज पण यायला. मला ही कल्पना फार आवडली की या इथे पनवेल महानगरपालिकेतर्फे आपण उद्योजकांना या इथे आपण बोलवतोय, त्यांच्यावर चर्चा करतोय, त्यांच्यावर आपण हितगुज करतोय. मतदानाचा हक्क हा अतिशय आवश्यक आहे. जोपर्यंत आपण योग्य असं अशा व्यक्तीला, योग्य अशा संस्थेला जोपर्यंत आपण मतदान करत नाही तोपर्यंत आपण आपला हक्क बजावला असं आपण बोलू शकत नाही. तोपर्यंत आपल्याला या संस्थेबद्दल आपल्याला तक्रार करायला आपल्याला वाव राहत नाही. आपल्याला त्यासाठी मतदानाचा हक्क बजावणं हा अत्यंत आवश्यक आहे आणि या इथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरच आपण जे व्यक्ती निवडून येतात त्यांच्याबद्दल आपलं मत हे आपण व्यक्त करत असतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.